वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. काय आहे तो खुलासा, जाणून घेऊया व्हिडिओच्या मध्ये. 2019 साली अजित पवार यांच्या बरोबर पहाटे झालेल्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला. शरद पवार यांच्या बरोबर बोलूनच सरकार स्थापन केल्याचा निर्णय घेतला असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीस यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला. या शपथविधीच्या 3-4 दिवस आधी नेमकं काय घडलं, तर मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, उद्धव ठाकरे यांनी युती तोडून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोन घेणंही बंद केलं. ते आमच्या बरोबर येणार नाहीत हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहे त्याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की राष्ट्रवादी भाजप सोबत येऊ शकते आणि ते स्थिर सरकार देऊ शकतात. यानंतर शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल, ते कसं केलं जाईल या संबंधीचा आराखडा तयार करण्यात आला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार हेही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले गेले, त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी माघार घेतली. पण मी एवढं नक्कीच सांगेन, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली. शरद पवार सोबत येतील म्हणून अजित पवार आणि मी शपथ घेतली, पण पवार साहेब सोबत आले नाहीत, त्यामुळे आमचं सरकार काही तासातच कोसळलं असं फडणवीस यांनी सांगितलं. या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अधिक राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.